आता केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा तुका आकाशा एवढा शिकवण त्याची आजही मोलाची परिसावी कथा निर्मळ चैतन्याची गाली ज्ञानामृताचा सडा गाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही भजे विठ्ठल कानुडा भजे विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा तुका आकाशा एवढा येतील तुका भाऊजी लवकरच येतील अगो व्यापार उदी म्हाय गाठीला थोडा पैका बांधून येतील खरंय पण 2 महिन्यात येतो असं म्हणाले होते अगो बहिणी व्यापार उदी म्हाय प्रवासात अडचणी येतात पण सोबत मिळायला लागते ये दादा लवकर ये व्यापार करताना सुद्धा त्यानं मला काही नवस केला नाही की कधी साकडं घातलं नाही तो सतत माझ्या चिंतनात आणि माझ्या नामस्मरणात मग्न होता तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही मग बघच आपण त्याची परीक्षाच घेऊ घ्या हे घ्या 1,000 मुद्रांपेक्षा जास्त आहेत फेडा त्या सावकाराचं कर्ज आणि व्हा त्याच्या जाचातनं मुक्त अरे बाबा एवढ्या मुद्रा चोरी डाका तर केला नाहीस ना छे छे माते अगं मी विठ्ठलाचा भक्त माळकरी माणूस चोरी कशी करीन कसा घालेन डाका आवले थांब सुखाची स्वप्न पाहू नकोस ग मी तर व्यापारात झालेला नफा आणि कर्जाव रक्कम त्या वृद्ध जोडप्याला देऊन आलो नाही मी घरात पाऊल टाकणार नाही धनी धनी हे घ्या मुद्रा मुद्रा कशा मुद्रा हो कसल्या मुद्रा म्हणून काय विचारताय त्यांच्याच आहेत त्या तुमचे बंधू कोकणातनं व्यापार करून परत आले मी त्यांचा मुनी म्हणून त्यांच्या समवेत होतो व्यापार मनाजोगा झाला बक्कळ पैसा मिळाला तुमच्याकडे द्यायला सांगितला तो अहो पण आमचा दादा कुठे आहे ते गेले तांगोळीला नदीवर आंघोळ करून घरीच येतो म्हणाले घरी येऊन तुमच्याकडे या मुद्रा द्यायला सांगितल्या आणि निरोपही दिलाय काय निरोप दिला तुकोबा म्हणाले कान्हूला सांगा या मुद्रातून कर्जाची रक्कम सावकाराकडून जी घेतली आहे ना ती माघारी करा व्याजासकट आणि बरोबर कुणाला तरी साक्षीदार म्हणून न्या मुद्रा मिळाल्याची पावती पण आणा त्यांच्याकडून आणि राहिलेल्या मुद्रा वहिनींकडे द्या अहो पण मला काय पण गारुड समजलं नाही घरला आंघोळ करायची सोडून तो नदीवर का गेला आंघोळीला एवढी मोठी रक्कम त्याने तुमच्यासारख्या अनोळखी माणसाला का द्यावी सांगितलं ना मी त्यांचा मुनीम आणि हितचिंतक एवढे दिवस त्यांच्या बरोबरच होतो पण मला अजून समजत नाही दादा घर सोडून नदीवर का गेला आंघोळीला ते सगळं त्यांना आल्यावर विचारा आधी लवकर जा सावकाराकडं नाहीतर व्याज वाढल जातो जातो
जाताना अप्पारावांना पण साक्षीदार म्हणून घेऊन जातो. पण मुनीमजी, तुमचं नाव काय म्हणायचं? मी विठ्ठलराव पंढरीकर. कर्जपेट केली त्याची ही पावती बघू. हा कान्होबा, ही घ्या पावती, बघा नीट तपासून. अप्पाराव बघा, बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे कान्होबा. बाकी अप्पाराव, तुकोबांनी दिलेला शब्द पाळला हो ना? आम्ही सुद्धा तुकोबांच्या वतीने दिलेल्या शब्दातून, वचनातून अगदी मुक्त झालो. माता तुळजा भवानीचीच कृपा. अप्पाराव, अहो तुमच्या कन्येच्या विवाहाचं कुठपर्यंत झालंय? अहो लवकरच होईल, जावई बापू तयार आहेत. आणि आमची राधा, राधे तू आणि इथे काही काम आहे का? हो अहो, आईनं तुम्हाला घरी बोलवलंय. कशाला? चाकणहून सोनार आले. अच्छा, बरं मला एक सांग, मला एक ह्याला बोलवलंय की जावई बापूंना सुद्धा? चला कान्होबा, सोनार आले, वाघ निश्चयाच्या अंगठीचं माप देऊन टाकू. नको नको, ते तुका दादा आल्यावर बघेल. मला घरी जाऊ दे, वहिनी वाट बघत असेल. आप्पा लवकर या घरी, तोपर्यंत मी पुढे होते. ओ पुढे. हा बाकी कान्होबा, आपला व्यवहार तर पूर्ण झाला, पण तुकोबा आले असते, त्यांची भेट झाली असती तर बरं झालं असतं. दिवस तू बसून राहणार आहेस, कुठच्या तोंडान घरी जाऊ असं का म्हणतोस? त्या वृद्धाला तू धन दिलंस आणि आत्महत्येपासून परावृत्त केलंस, हे तुझी तुला चूक वाटते? खंत वाटते याची तुला? छे छे, मुळीच नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपण, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाण. मी हे जे सांगतो ते माझं वरवरचं म्हणणं नाही. त्या वृद्धामध्ये मला देवच दिसला, त्याचं दुःख मला नाही पावलं. हो ना? अरे मग सत्याला सामोरं का जात नाहीस तू? का घरी जाऊन सत्य पत्नीला सांगत नाहीस? मला सत्याला सामोरं जायलाच हवं, मला सांगायलाच हवं घरच्या आवलीला आणि घरच्यांना मी हे सत्य सांगणार. पांडुरंगा, पांडुरंगा, सत्य सांगण्याचं बळ मला दे, निर्भयता मला दे. पांडुरंग, 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 नुसताच पायका बरोबर आणला, नदीवर जरा बघून आला असतात आणि त्यांना बरोबर घेऊन आला असतात तर बरं झालं असतं. बाईचं खरं धन तिचं सौभाग्य, तिचं कुकू असतं. अहो रखमा वहिनी, एकदा खरंच वाटलं की नदीवर जाऊन तुका दादाला घेऊनच घरी यावं, पण पण काय भाऊजी,
पण आपली नदी इथून तिथून केवढी लांब आहे. तुका दादा नक्की आंघोळीला कुठं बसलाय हे हुडकायला माझ्याकडे पैका. कोणी चोर बांधताना मला गाठलं असतं तर. हे बरं केलं हा भाऊजी तुम्ही. अहो एवढ्या मेहनतीनं कष्टानं मिळालेलं धन उगा चोराच्या हातात जायचं. पण इतका वेळ झाला अजून कसं आलं नाही ते. अगं बाई धनी धनी तुम्ही आला असा या ना या अहो या 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 की अहो केवढा पराक्रम करून आलात तुम्ही. नदीवर थंड पाण्याची आंघोळ कशाला करायची. चांगलं तेल लावून उन्हून पाण्यात आंघोळ नसती का केली तुम्ही. आणि बरं का तुका भाऊजी आज आवली बाईंनी खास तुमच्यासाठी पुरणपोळीचं बेत आखलाय. उन्हून पाण्यानं आंघोळ पुरणपोळीचं बेत. मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझं असं स्वागत कराल. वाटलं तुम्ही घरात घ्याल का नाही. हो असं काय म्हणताय धनी. मी सत्य सांगतो मी व्यापार केला तुमच्या अपेक्षेप्रमाणे नफाही मिळवला. पण एका वृद्धाला दान केला चांगल्या कामासाठी. दान केला काय सांगतोस काय दादा. होय का ना मिळवलेला नफा रोख रक्कम सावकाराचं मुद्दल सगळं सगळं दान केलं. विष्णुपंत सावकाराच्या कर्जाचा बोजा अजूनही आपल्या डोक्यावर आहे. अरे भलतच काय बोलतोय दादा. हो कसली थट्टा. तुम्ही पाठवलेला पैका घेऊन भाऊजी आप्परावन संघ विष्णुपंतांकडे जाऊन बी आले आणि व्याजासकट समदे पैसे फेडून आले. होय ही बघ पावती खुला सेवा लिहिलंय समदे पैसे मिळाले थक बाकी काही नाही. अरे काय सांगतोस काय. होय दादा आणि हा उरलेला आईवर आपल्या घरी लक्ष्मी आली. आवले आवले हा बटवा तुझ्याकडे कसा आला. अरे तुझ्या मुनीमजीने दिलं माझ्याकडे. मुनीमजी माझा मुनीम. वय तुझ्या 2.5 महिने तुझ्या सोबत होता. काय बरं त्यांनी आपलं नाव सांगितलं. विठ्ठलराव. विठ्ठलराव त्यानं आपलं नाव विठ्ठलराव असं सांगितलं. वय वय विठ्ठलराव पंढरीकर. विठ्ठलराव पंढरीकर. विठ्ठलराव पंढरीकर. पंढरीनाथा विठुराया म्हणजे तूच होतास. तूच होतास. हो हो तूच होतास विठुराया तूच होतास. अंबाजी महाराज की जय. अंबाजी महाराज की जय. अंबाजी महाराज की जय. अंबाजी महाराज की जय. अहम ब्रह्मास्मि. बोला भट तुम्ही या देहू गावात आमचं शिष्यत्व पत्करून फार मोठे झाला आहात. आज आमच्या या तपोवनात तुम्ही कोण नवीन शिष्यत्व घेऊन आला आहात. अहम ब्रह्मास्मि. अंबाजी महाराज ब्रह्मास्मि. महाराज तुम्हाला सांगतो आज आम्ही प्रत्यक्ष आपल्या चिरंजीवाला म्हणजे आपल्या महादेवाला आपल्या दर्शनासाठी आणले. आजपर्यंत आपलं सामर्थ्य न ओळखता विठ्ठल पांडू कृष्ण यांना भजत राहिले. पूजत राहिले. पूजत राहिले. होय महाराज गेले 8 दिवस याच्या कानी कपडे ओढून सांगत होतो आपलं महात्म्य. आज त्याला दर्शनाला घेऊन आलोय. अरे पापड घे दर्शन घे ये लोक. अहम ब्रह्मास्मी बेटा अहम ब्रह्मास्मी. महाराज आपण ब्रह्म दाखवतात असं समजलं होत. अरे ब्रह्मच काय आम्ही तुला परब्रह्म दाखवू शकतो. परब्रह्म दाखवू शकतो. होय आमचे महाराज आणखीन बरंच काही दाखवू शकतील. याची डोळा याची देही स्वर्ग दाखवू शकतील पाताळ दाखवू शकतील. एवढंच काय हे रसात तळ दाखवू शकतील. अहम ब्रह्मास्मी. अरे तुम्हाला ब्रह्म म्हणजे काय हे मी समजावून सांगू शकतो. तुम्हाला ब्रह्माचा अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला माझ शिष्यत्व पत्करायला हवं.
माझी सेवा करायला हवी. आणि होय, मठातील शिष्यांच्या उदरनिर्वाहासाठी दान धर्म करावा लागेल. हो, धान्य फळ फळे तूप काय म्हणता त्याला. हा, आणि एवढंच काय, आपल्या महाराजांना स्त्रिया वावड नाही. हा, तेच म्हणतोय मी पण. स्त्री म्हणजे शक्ती स्वरूप. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. लवकरच तू ब्रह्मास्मी होशील. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. पण महाराज, एक शंका आहे, विचारू का? विचार, जरूर विचार. ब्रह्म म्हणजे काय महाराज, मला त्याची कल्पना द्याल का? अरे वासुदेवा, एका दिवसात ब्रह्म म्हणजे काय ते कळणार आहे का? हा, एका दिवसात बी पेरून धान्य येईल काय, त्याला कडीस येईल काय? तुर्तास एवढं समज, ब्रह्म म्हणजे वाटोळं वाटोळं आणि वाटोळं. ओकाजी, वाटोळं नाही, वाटोळे नाही, गोल, एक पूर्ण गोल. अंबाजी महाराज की जय. 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 पांडुरंगा, विठुराया, मी नाही ओळखलं रे तुला. पांडुरंगा, तूच विठ्ठलराव पंढरीकर ना? देवा, कुठे गेलास रे पांडुरंगा? पांडुरंग, 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 विठ्ठला, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंगा. विठुराया, तूच आला होतास ना माझी परीक्षा घ्यायला, संगे रघुमाई मातेला घेऊन? पांडुरंगा, अरे अजरामर तू वृद्धरूप धारण केलंस. विठुराया, अरे मृत्यूंजय असून मृत्यूचं नाटक केलंस देवा. मी माझ्या हाताने जे तुला दिलं ते तू आपल्या हाताने कान्होबाला दिलंस. विठुराया, आता प्रत्यक्ष दर्शन घेतल्याशिवाय हे डोळे निवणार नाहीत रे देवा. पांडुरंगा, हे मन शांत नाही होणार. पांडुरंग, 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 ये विठ्ठले विश्वजीवन कळे, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे. सुंदर पांडुरंगे, सुंदर घन निळे पांडुरंगे, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे. ये गे विठ्ठले करुणा कल्लोळे, ये गे विठ्ठले करुणा कल्लोळे, जीव कळवळे, जीव कळवळे भेटा वया, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे. तुका म्हणे घाव घाली कृष्णाबाई, तुका म्हणे घाव घाली कृष्णाबाई, क्षेमच हुबाही, क्षेमच हुबाही देई मज, क्षेमच हुबाही देई मज, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे, ये गे विठ्ठले विश्वजीवन कळे. सुंदर घन निळे पांडुरंगे, सुंदर घन निळे पांडुरंगे, ये गे विठ्ठले
कृष्ण जीवन कळे येई गे विठ्ठले कृष्ण जीवन कळे येई गे विठ्ठले कृष्ण जीवन कळे केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा शिकवण त्याची आजही मोलाची परिसावी कथा निर्मळ चैतन्याची घाली ज्ञानामृताचा सडा घाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊ निराही भजे विठ्ठल कानुडा भजे विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा